प्रकाश पेरा आपुल्या भोवती दिव्याने दिवा पेटत असे, इथे भ्रष्टता तिथे नष्टता, शंखच पोकळ फुकू नका, भलेपणाचे कार्य उगवता उगाच टीका करू नका। मुंबईतील गिरगाव येथे मराठी भाषा भवनाचे काम कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे। सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता माहिती तंत्रज्ञान विभागास 920 कोटी रुपये, माहिती व जनसंपर्क विभाग विधानमंडळ सचिवालय प्रत्येकी 547 कोटी व मराठी भाषा विभागास 71 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित आहे। जिल्हा सन 2024-25 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 18,165 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित करण्यात आलेला आहे आणि हा निधी मागील वर्षाच्या तुलनेत 20% अधिक दिलेला आहे। वार्षिक योजना 2024-25 कार्यक्रम खर्चासाठी 1,92,000 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे। त्यामध्ये अनुसूचित जाती उपाय योजनेच्या 15,893 कोटी रुपये आणि आदिवासी विकास उपाय योजनेच्या 15,360 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित आहे। 2024-25 मध्ये एकूण खर्चासाठी 6,552,522 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे। महसुली जमा 4,98,758 कोटी रुपये, महसुली खर्च 5,08,492 कोटी रुपये प्रस्तावित आहे। परिणामी 9,734 कोटी रुपयाचा महसुली तूट अपेक्षित त्या ठिकाणी आहे। राज्यातील राज्यकोषीय तूट आणि महसुली तूट राज्यकोषीय उत्तरदायित्व व वित्तीय व्यवस्थापन कायद्याचं निश्चित केलेल्या मर्यादेच्या आत ठेवण्यात शासन यशस्वी ठरलेले। सन 2024-25 ची राज्यकोषीय तूट 99,288 कोटी रुपये आहे। अध्यक्ष महोदय, हा अर्थसंकल्प मांडून झाल्यानंतर प्रथेप्रमाणे विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येतीलच, त्या ठरलेल्याच असतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। अंतरिम अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यांना आपल्या नेहमीच्या प्रतिक्रियांचा थोडासा विचार करायला हवा। आज ज्यांची जयंती आहे त्या कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचे तर, प्रकाश पेरा आपुल्या भोवती दिव्याने दिवा पेटत असे, इथे भ्रष्टता तिथे नष्टता, शंखच पोकळ फुकू नका, भलेपणाचे कार्य उगवता उगाच टीका करू नका। राज्याच्या आर्थिक विकासासाठी आणि समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल याची खात्री मी देतो। सन 2024-25 वर्षाच्या अंतरिम अर्थसंकल्पास मंजुरी द्यावी अशी विनंती मी सदनाला करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी भाषा।